सुश्वी एग्रोच्या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत। शेतकरी बांधवांनो, गेले वर्षभर आपण शेती संदर्भातली माहिती तुमच्या समोर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय। अनेक शेतकरी सुश्वी एग्रोला भेट देऊन माहिती घेत आहेत। आम्हीही आमच्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये जसं जमेल तसं तुमच्यापर्यंत शेतीविषयक माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आज आमचं भाग्य आहे की आमच्या सुश्वी एग्रोमध्ये ज्यांना आम्ही आमचे आयडॉल समजत होतो, पूर्ण महाराष्ट्रभर शेतीमध्ये कायापलट करण्याचा ज्यांनी संकल्प उभारलेला आहे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अगदी कशा प्रकारे मदत करता येईल, तिथली शेती कशी सुधारता येईल याच्यासाठी अहोरात्र झटणारे मयांक गांधी सर आज सुश्वी एग्रोच्या फॉर्मवर आहेत। मला खूप बरं वाटतंय की आम्ही एक छोटीशी सुरुवात केली होती, ज्यांच्याकडे पाहून काहीतरी करावंसं वाटतं अशी अनेक माणसं आमच्या समोर आदर्श होती आणि त्याच्यापैकी एक मयांक गांधी सर होते। मयांक गांधी सर, मी तुमचं आमच्या सुश्वी एग्रोमध्ये स्वागत करतो। नमस्कार। खरं तर मला तुमचं अप्रूप याच्यासाठी होतं की इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी चळवळ सुरू झाली 1911 आणि मशाल हे वृत्तपत्र पालघर आणि ठाणे जिल्ह्यात चाललेल्या भ्रष्टाचारावर अखंडपणे झटत होतं आणि त्याच वेळेस तुमची ही चळवळ सुरू झाली होती आणि आम्हाला त्याची भुरळ पडली होती। म्हणजे मयांक गांधी हे नाव आमच्यासाठी खूप मोठं आहे, शेतकऱ्यांसाठीही ते खूप मोठं आहे आणि ते आमच्या आज सुश्वी ॲग्रो या फॉर्ममध्ये आहेत। तुम्ही जसे मला प्रश्न विचारला तसे तुमचेच प्रश्न मी आज मयांक गांधी सरांना विचारणार आहे, ते तुमच्याशी हितगुज करणार आहे। सर, माझा पहिला प्रश्न असा आहे, मी तुमची सगळी चळवळ बघितली, ती चळवळ अभ्यासली, खरं तर मला खूप बरं वाटतं आज मी तुमच्या समोर आहे। मात्र हे सगळं करताना शेतीमधून नक्की फायदा होतो का? त्याचं कारण असं की आता शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्यांचा, पोरांचा, मुलांचा, जी भावी पिढी आहे ती काहीशी दूर चालली आहे शेतीपासून। जिथे पाण्याचा थेंबही नव्हता अशा भागामध्ये तुम्ही शेतीचे मळे फुलवले। आमच्याकडे आम्ही अख्खी मुंबई पोचतोय, ठाणा आणि पालघर जिल्ह्यामध्ये पाण्याची काही कमी नाही, अशा स्थितीमध्ये ठाणे आणि पालघरमध्ये नेमकं काय करताय? जेव्हा मी डिसाईड केलं होतं राजकारण सोडलं आणि मला वाटलं की मी राजकारणाचे योग्यच नाही आणि मी राजकारण 2015 सोडलं आणि तेव्हा पण मनामध्ये इच्छा होती की या देशाला कसं बदलायचं आणि गांधीजी म्हणत होते की भारतची आत्मा गावामध्ये राहतो। मी केव्हा गाव पाहिलं नव्हतं, मला मराठी येत नव्हतं आणि मी असं जाऊन असा विचार केला की कुठे जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्या आहे, कुठे जास्तीत जास्त सुखग्रस्त एरिया आहे, असं परळी करून जे तालुका आहे बीडमध्ये मराठवाड्यामध्ये तिथे मी पोचलं आणि तिथे काम करायचं स्टार्ट केलं। शेतीचा शव पण येत नव्हता आणि जेव्हा तिथे जाऊन लोकांची मी पाहिलं कशी जीवन जितो, मला वाटलं की मी बाकी सगळे माझे जीवनचं सगळं सोडून फक्त हेच काम करू। माझ्याकडे एक फ्लॅट होता, ते फ्लॅट विकून टाकला आणि मी बोलला की हा जिंदगीमध्ये मी आता फक्त सेवाच करणार आणि असं जाऊन पर्लीमध्ये मी काम करायचं स्टार्ट केलं। तिथे आपलं पालघरसारखे एवढे एन जी ओज नाही, कोणीच नव्हता, शेतकरींना कोणी सपोर्ट नव्हता, काहीच नव्हता। तिथे जाऊन मला शिकायला मिळलं। मी एक मॅनेजमेंट कन्सल्टंट होता, मॅनेजमेंट कन्सल्टंटला ते वाटतो की त्याला सगळंच येतो, पण जेव्हा ती मी गावात गेला आणि शेतकरींना भेटला तेव्हा मला कळलं की मला काहीच येत नाही आणि जेवढा पण माझं चायचे कपमध्ये चाय होतं ते सगळं मी टाकून दिलं आणि नवीन शिकायचं मी स्टार्ट केलं आणि तुमच्यासारखे शेतकरी आणि खूप खूप चांगले चांगले लोकांना भेटलो आणि मला परत नवीनच एक अभ्यास करायचा चान्स भेटला आणि माझं नॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, माझं नॉलेज ऑफ ग्लोबल इंटरनॅशनल नॉलेज, याला मी शेतकरी बरोबर एक मॉडर्न ॲग्रिकल्चर कसं करायचं हे मी शिकायचं स्टार्ट केलं। म्हणजे पारंपरिक जे स्टाईल आहे ॲग्रिकल्चरचा त्याच्यामध्ये मी कसं मॉडर्न ॲग्रिकल्चर करू, हा प्रोग्रेसिव्ह फार्मिंग कसं करू, हा मुद्द्यावर मी काम करायचं स्टार्ट केलं आणि विश्वाचे जे टेक्नॉलॉजी आहे, नवीन नवीन प्रयोग आहे
त्याला कसं आपण आणूया आणि गरीबच्या गरीब शेतकऱ्यांना कसं जीवन बदलायचं. आणि माझ्याकडे फक्त 3 शब्द होते, स्केल, स्पीड आणि फोकस. म्हणजे इकडे तिथे मी नाही गेलं, एकच ठिकाणी मी फोकस केला आणि एकदम फास्ट आणि मोठ्या स्केलवर काम करायचं स्टार्ट केलं. आणि पर्लीमध्ये मी पाहिलं की जे 10,000 रुपये एकरची इन्कम होती शेतकऱ्यांची, ते फळबागमध्ये घेऊन आम्ही त्याला 1 लाखपेक्षा जास्त कमी केलं. म्हणजे 1 लाख तो खूप कमी लोकांचे झालं, बाकी 2.5 लाख, 4 लाख, 5 लाख एकरच्या जे 10,000 कमवत होते त्याला 50 पट, 40 पट, 30 पट इन्कम झाली. तर हा एक मॉडेल जे होता ते आम्हाला वाटलं की एकदम सक्सेसफुल आहे आणि पूर्ण देशामध्ये करू शकतो. म्हणजे आम्ही नंतर मध्य प्रदेशमध्ये काम करायचं स्टार्ट केलं, पूर्ण मराठवाडा केला. आणि ह्या वर्षी आम्हाला वाटतो की आम्हाला काही लोकांनी बोललं की तुम्ही पालघरमध्ये या आणि तिथे काम करा, मी असायला लागलो. मला मुंबईपेक्षा 2 तास लांब आहे, इथे काय प्रॉब्लेम होणार शेतकऱ्यांना? तर ते बोलले की एकदा या आणि तुम्ही शेतकरी बरोबर बोला. आणि मी आलो आणि जे बघितलं आणि इथे किती गरज आहे ते कळलं, तर मी डिसाईड केला की मी आता इथे पण काम करणार. ते सेम मॉडेल, 10 ते 40 हजार रुपये शेतकऱ्यांची इन्कम जी आहे त्याला 1 लाखपेक्षा जास्त कसं एकरांची घेऊन जायचं, हा मुद्द्यावर काम करायचं मी स्टार्ट केला. प्रेक्षक, जे पर्लीसारख्या भागामध्ये, बीडसारख्या ठिकाणी जिथे पाण्याचा थेंबही नाही आहे, अशा भागामध्ये 10,000 ज्यांचं उत्पन्न होतं ते जास्तीत जास्त 3 लाखापर्यंत नेण्यापर्यंत मयंक गांधी सर यांनी किमया करून दाखवली. जे बीडसारख्या ठिकाणी घडू शकतं ते आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये का घडू शकत नाही याचा जर सगळ्यांनी जर विचार केला तर आपण ही शेतीमध्ये क्रांती करू शकतो. सर, माझा प्रश्न असा होता की शेतकऱ्यांच्या मुलांना खरं त्याच्यामध्ये भवितव्य आहे का? नाही, काय हे एक मेन प्रश्न होता. पालघरमध्ये मी गेलो, बाकीचे हे शेतकऱ्यांच्या मुलाला शेतीमध्ये काय जसा इंटरेस्ट नाही. हां, आणि मी विचार करत होतो 20 वर्षानंतर काय होणार हे देशाच्या. विचार करा की कशाला त्याला इंटरेस्ट नाही, कारण इन्कम नाही. इन्कम नसेल तर ते एवढं सगळं शिक्षण घेऊन करणार आणि त्याला काय फायदा आहे? त्याच्यापेक्षा ते बसून असं असं चुना खाऊन राहुल गांधी असं आणि नरेंद्र मोदी असं तेच म्हणत राहतात. आणि शहरात जातो जॉब आता शहर एवढा घाण आहे आणि एवढा छान गाव सोडून तिथे शहरमध्ये जायचं, कारण इथे इन्कम नव्हती. तो सोल्युशन काय? सोल्युशन हे आहे की यांचे इथे इन्कम वाढून घ्या. तर आता पर्लीमध्ये आमच्या कुठे पण तरुण शेतीमध्ये होतच नाही. आता आमच्या तिथे सगळं तरुणच शेतीमध्ये पोचलेलं आहे. म्हणजे सिम्पल सोल्युशन आहे, त्याला 1 लाखपेक्षा जास्तची इन्कम स्टार्ट करा पर एकरची. कोण तरुण कसं आहे ज्याला मुंबईचे घाण एरियामध्ये जायचे असते, छान राहणार, त्याच्या शेतात राहणार, त्याच्या गावात राहणार, त्याचे एवढे स्वच्छ एवढी छान जमीनवर राहणार, कशाला ते मुंबईच्या गटरमध्ये मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये जाऊन राहणार? म्हणजे सोल्युशन एकच आहे, इन्कम वाढवा. जर इन्कम वाढलं तर शेतकऱ्यांची मुलं शेतीत राहतील. त्यासाठी काय करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांना? त्या शेतकऱ्यांना मुलांना शिक्षण द्यायची गरज आहे. आणि हे BAMA काय मतलब नाही, शिक्षण शेतीवर द्यायची गरज आहे. लेसन्स द्यायला हवे, त्याला ट्रेन करायला हवे बेस्ट शेती कसं करणार. आणि हा नाही केला आणि असं मी पाहतो जे शिक्षण आहे शेतीच्या, जास्त करून कशाला आहे की जाऊन ते गव्हर्नमेंटची जॉब करणार, कंपनीमध्ये जाऊन जॉब करणार. स्वतःचे शेतावर शेती करायचं ट्रेनिंग जे आहे ते एक वेगळा सब्जेक्ट आहे आणि त्याला तसंच शिकवायला हवे. आता जे शिकवतात ते काय शिकवतात, खूप टेक्निकल शिकवतात की कुठे ते जॉब घेऊ शकतो. आणि जॉब घ्यायची शेतकऱ्यांच्या मुलांना काय गरज नाही, ते स्वतःची जमीनवर शेती त्यांनी केली आणि त्याला बरं इन्कम झाला, त्याला कशाला त्या कशाला जाणार असं करायला? शेतीमध्ये इन्कम आहे नक्कीच आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जी मालक व्हायचं स्वप्न पहा ही मालिका चालवतोय, गेले 85 भाग या मालिकेचे होऊन गेले. आमचा सांगण्याचा उद्देश हाच होता की शेतीमध्ये प्रचंड पैसा आहे, शेतीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जीवन जगता येतं. शेतकऱ्यांच्या मुलांनी जर ठरवलं तर ते काहीही करू शकतात. मयंक गांधी सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं
आपण पुढच्या काही भागांमध्ये त्यांचे असेच मोलाचे सल्ले आपण ऐकणार आहोत। तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की याच व्हिडिओच्या खाली मयंक सरांच्या परली ग्लोबल चा एक फोन नंबर आपण दिलेला आहे, त्या फोन नंबरवर जर आपण चौकशी केली, माहिती घेतली, तर नेमकं ग्लोबल परली हे नेमकं उद्दिष्ट काय आहे त्यांचं, की त्यांची काही काय ध्येयधोरणं आहेत ही आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर शेतीमध्ये क्रांती करण्यासाठी ते आपल्याला नक्कीच मदत करतील।